स्टूडेंट है म्हणून मला इथे विशेष लक्ष त्याच्यावर 15 मिनिट स्टूडेंट वर द्यायचे की मला काय संधी आहे। नक्कीच संधी आहे। पहिले तुम्ही ऍडमिशन कशासाठी घेतलं याचा विचार करायला पाहिजे। फक्त डिग्री मिळवण्यासाठी ऍडमिशन घेतलं? बीए बीकॉम कुठली पण डिग्री असते, कदाचित प्रोफेशनल डिग्री मिळवण्यासाठी ऍडमिशन घेतलं असेल, त्यामुळे नोकरी लवकर मिळते। विचार बघा माझी चूक कुठे झाली। मी प्रोफेशनल कॉलेजला ऍडमिशन का घेतलं? कारण मला नोकरी चांगली मिळेल। पहिला माझा डिस्कनेक्ट कुठे झाला की मी नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण घेतो, मी नॉलेज मिळवण्यासाठी शिक्षण घेत नाही। आणि हेच झालं, आपण ज्यावेळी पारतंत्र्यात होतो त्यावेळी आपल्याकडे जो सिलेबस आला तो पाठांतरवाला सिलेबस आला, आपल्याकडे जो सिलेबस आला तो आपण भोकमपट्टीवाला सिलेबस आला। म्हणजे टीचर आणि शिकवायचं, थिओरिटिकल शिकवायचं आणि आपण घोकमपट्टी करायची, लक्षात ठेवायचं आणि आपल्याकडे मग पेपर येतो। काय पेपर येतो? डिस्कस, डिफाईन, क्लासिफाय, रट्टा मारून लिह। काय 10 मार्काचा क्वेश्चन असतो? डिफाईन कोटिंग टॅबलेट्स, डिफाईन कोटेड टॅबलेट्स, डिफाईन इंटरी कोटेड टॅबलेट। आमचं काय चालू होतं? टॅबलेट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द फार्मसी। देर आर मेनी टाइप्स ऑफ टॅबलेट्स, ऑल द टॅबलेट्स आर इम्पॉर्टंट। Some are red color tablets, some are green color tablets, some are this tablet, some are that color tablets, and tablets are very, very important because tablets are required to encapsulate the drug. And now many drugs are there which are formulated in a tablet. Therefore, tablets are important. There are many enteric coated tablets, and these tablets are enteric coated, and these are important. 10 marks. Don diagram kadaicha. एक कलरची काढायची, एक कलर लिस्ट काढायची, कलरच्या खाली लिहायचं एंटरिक कोटेड टॅबलेट। कधी कधी फ्लोचार्ट काढायचा, कधी कधी डायग्राम काढायच्या, आणि कधी कधी काहीच नसलं तर आधी मध्ये अंडरलाईन मारायच्या। मग 10 पैकी 8 माझे कुठेच गेले नाहीत। ह्याच हेतूमुळे आमची ही परिस्थिती आलेली। ज्या जगानं आम्हाला 2005 साली मोठी संधी मिळवून दिली होती की रिसर्च करा आणि पुढे या, पण आमची परंपरागत गोष्ट होती की सर आम्हाला संधी तशी नको आहे, आम्हाला इनोव्हेशन करायची नाहीये, आम्हाला थिंकिंग करायचं नाहीये, तर आम्हाला सर पाठ करायचं आहे, पाठ करून पेपर सोडवायचं आहे, पेपर सोडून मार्क मिळवायचे, मार्क मिळवून ती डिग्री घ्यायचे। कारण माझ्या आजोबांची आणि माझ्या बाबांचा डिग्री घेतलेला फोटो घरात लावलाय असा काळ्या टोपीतला। मित्र हो, आता तुमचा फोटो कोण लावणार नाही या हॉलमध्ये, कारण आता सगळेच डिग्री घेतात। मग त्या डिग्रीचं काय करायचं? विचार करा, त्या सुरळीचं काय करायचं? ती आता सुरळी कामाची नाहीये, कामाचं आहे त्याच्या पलीकडचं। मग काय कामाचं त्या पलीकडचं आहे? की मी शिकताना फक्त सिलेबस शिकवण्यासाठी शिकतोय का, शिकवतोय का? आमच्या टीचरांना पण खूप डोकं हेच असतं की सर सिलेबस कम्प्लीट झाला, अरे वा वा वा, मोठं काम केलं। तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायला नेमलंय का, तुम्हाला नॉलेज द्यायला नेमलंय, ही कधी चर्चा झाली का? सिलेबस कम्प्लीट कसा करायचा? की पुस्तक एक घ्यायचं, त्याच्या पहिल्या लाईन पासून शेवटच्या लाईन पर्यंत बडबडायचं, डिलिव्हरी करायची। डिलिव्हरी झाली म्हणजे सगळं झालं का? महत्वाचं होतं त्याला काय पचलं का, त्याच्या काय डोक्यात गेलं का? म्हणून आपल्याला सवय लागलेली काय, प्रिस्क्रिप्शन असलं की सप्लाय करायचं मेडिसिन। मित्र हो, प्रिस्क्रिप्शन असलं तर सप्लाय करायचं नसतं। आणि प्रिस्क्रिप्शन ही ऑर्डर नाहीये, प्रिस्क्रिप्शन इज अ रिक्विजिट आहे, रिक्वेस्ट आहे। आणि मला ते प्रिस्क्रिप्शन हातात गेलं की पहिलं बघायचं हे प्रिस्क्रिप्शन ओके आहे का, नाहीतर डॉक्टरांना सांगायचं हे बदलावं लागेल, चेंज करावे लागतील। आणि दुसरं, मला पेशंटला समजून सांगायचं आहे, ज्याला मी पेशंट काउन्सिलिंग म्हणतो, आणि ह्याला म्हणतात डिस्पेन्सिंग ऑफ प्रिस्क्रिप्शन। तसा माझा सिलेबस पण मला डिस्पेन्स करायचा आहे, ओ भाऊ सप्लाय करायचा नाहीये। आम्हाला सवय लागली आहे ना, आला पान पुढे की घोकमपट्टी करायची, डिलिव्हरी करायची। एखादा जर मला मुलगा मध्ये बोलला तर त्याला म्हणायचं यू मीट मी आफ्टरवर्ड्स, अरे वा कशी इंटरॅक्शन होणार वा। म्हणून सगळ्यात महत्वाची आज संधी आलेली आहे ती आपल्याला इंटरॅक्टिव्ह टीचिंगची। इंटरॅक्टिव्ह टीचिंग द्यायला पाहिजे। इंटरॅक्टिव्ह टीचिंग दिलं तर मुलाला समजेल, हो मुलाला प्रश्न विचारू द्या ना। आणि पहिलं मुलानं बोलायला शिकू द्या क्लासमध्ये, पहिलं तो चुकीचं बोलेल, ऍप्रिशिएट करा की तो उभा राहून बोलायला लागला। पण एक दिवस तो उभा राहून बोलायला लागला तर दुसऱ्या दिवशी तो इंग्रजीमध्ये बोलेल,
इंग्रजीमध्ये पहिल्या दिवशी बोलायची गरज नाही. माझ्यासारख्या माणसाचं खूप अवघड होतो खेड्यातल्या आलेल्या. मी इंग्रजीमध्ये बोलायचं म्हणून बोलतच नाही 4 वर्ष बीफॉर्म मध्ये आणि 2 वर्ष एमफॉर्म मध्ये. आणि अबोल माणूस मी निर्माण करतो तर पहिला त्याच्या भाषेत बोलू द्या ना, नंतर इंग्रजीत बोलेल, मग चुकीचं बोलेल आणि एक दिवस फायनल इयर जाईपर्यंत तो एकदम रास्त बोलेल, त्यावेळी अभिमान वाटेल की हा माझ्या कॉलेजचा स्टुडंट आहे. पण आम्ही त्याला एवढा दबाव टाकतो की त्याला बोलूच देत नाही. तर ज्यावेळी लेक्चर देता त्यावेळी आज फ्लिप द क्लास पाहिजे. आणि ही संधी कशी आली ती मी सांगतोय. आता आपल्याकडे सगळ्यांनी सांगितलं की ह्या वेबसाईटवर तुम्ही कॉलेजचं मटेरियल सगळं पीपीटी लोड करा, व्हिडिओ लोड करा, हे लोड करा. म्हणजे आता काही दिवसामध्ये पुढच्या काही वर्षामध्ये आपल्या सगळ्या पीपीटी ह्या आपल्या वेबसाईटवर लोड होणार आहेत आणि स्टुडंट वाचू शकतात. आता जर पीपीटी दिली तर तुमचं काय काम राहिलं? संस्था तुम्हाला काढू शकते ना. आता टीचरचं काम काय राहिलं? आता टीचरचं काम खरं वाढलं. मुलांना सांगा ही पीपीटी सगळी वाचून या, आपला हा पॉईंट लाईन लाईन जातोय आणि उद्या आपण चर्चा करणार आहोत. चर्चा आपण ह्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. मी फक्त कन्सेप्ट शिकवेल, मी फक्त तुमच्या शंकांचं निरसन करेल. कारण मला जी 42 तास सेमिस्टर मध्ये मिळतात ते मला पाठ करून डिलिव्हरी करायला वापरायचे नाहीये, तर मला हे तुमच्या शंका निरसन करण्यासाठी वापरायचे. असं झालं तर बघा काय माझा प्रत्येक मुलगा शिकेल. कारण तू त्याच्या लँग्वेज मध्ये शिकेल, कोण मराठीमध्ये शिकेल, कोण हिंदीमध्ये शिकेल, तो कोण गुजरातीमध्ये शिकेल, तो कोण तामिळमध्ये शिकेल. अरे इंग्रज येऊन गेले, ती एक कम्युनिकेशन स्किल आहे फक्त, येईल ना हळूहळू. अरे जो मुलगा खेड्यातला पाड्यातला आयुष्यभर इंग्रजी बोलला नाही त्याला तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी फक्त बोलू देत नाही, किती मोठं पाप करताय तुम्ही हे लक्षात घ्या. आणि ते पाप आता मला बंद करायचं आहे. तर माझा मला प्रत्येक मुलगा बोलला पाहिजे हे माझं हे आहे. आणि चुकीचा बोलला तर त्याच्या नावानं मला टाळ्या वाजवल्या पाहिजे, त्याला कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. कारण मी चुका केल्या तरच एक दिवस चांगला होऊ शकतो. ही मोठी संधी टीचर लोकांना आणि स्टुडंट लोकांना आलेली आहे. कारण मी जर का थिंकिंग केलं तरच माझी प्रगती आहे. आणि म्हणून आता माझी क्वेश्चन डिफाईन, डिस्कस अँड क्लासिफाय पुष्कळ झाले. आमच्याकडे काय काय लोक म्हणतात क्वेश्चन बँक द्यायला पाहिजे. काय हो क्वेश्चन बँक द्यायची? डिस्कस द टॅबलेट, डिफाईन द टॅबलेट, एक्सप्लेन द टॅबलेट, किंवा अकाउंट ऑफ टॅबलेट. अरे तुम्ही कशाला देता? तो मुलगा सेकंड इयरला गेला की त्याचाच क्वेश्चन तयार करतो. सिलेबस बघतो, सिलेबसच्या प्रत्येक शब्दापुढे लिहितो, कधी एक्सप्लेन लिहितो, कधी डिस्कस लिहितो, कधी डिफाईन लिहितो, झाली ना क्वेश्चन बँक. अरे जरा क्वेश्चन टेस्ट करा ना, क्वेश्चन टेस्ट करा, विचार करायला लावा. पण विचार करायला लावणं हे तुमचं काम होतं. पण तुम्ही त्याला डिग्री दिली आणि जो डिस्टिंक्शन मध्ये आला त्याचा बोर्ड लावला. आता डिस्टिंक्शन हे बोर्डवर काय येतात? कारण जो चांगला पाठ करतो त्याला डिस्टिंक्शन मिळतंय. थिंकिंग करून जर का डिस्टिंक्शन मिळालं तर त्याचा बोर्ड नाही बॅनर लावायला चौकात. पण ते मला होत नाही. कारण मीच टीचर, मी पाठ करून आलोय. आता मी कधी ती दुसरं डिस्कस डिफाईनच्या बाहेर सर मी आयुष्यात गेलो नाही. हळूहळू घ्या ना, 20-20% वाढवा. आज चालू करा, दरवर्षी 20-20% वाढा. 4 वर्षामध्ये तुमच्या आणि तुमच्या स्टुडंट मध्ये बदल होईल, आपल्या भारतात बदल होईल. आणि ह्या भारतानं आता स्टार्ट चालू केलाय. कारण ह्या भारतानं आता स्किल डेव्हलपमेंट चालू केलंय. पण ह्या भारतानं आता इनोव्हेशन सेल चालू केलंय. पण तुम्ही तेवढे लायकीचे आहात का? मी त्या लायकीचे ग्रॅज्युएट निर्माण केले का? दुसरी माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ह्या भारतात आहे की जगात सर्वात जास्त तरुण असलेला देश भारत आहे. सर्वात जास्त तरुण भारतात आहे. पण सर्वांनी सर्व सायन्स पाठ केले, त्यांना एक सुद्धा प्रॉब्लेम सोडवता येत नाही, हे माझं दुःख आहे. तर आज फक्त पीपीटी लोड झाली म्हणून समाधान करू नका, तर इंटरॅक्टिव्ह बोला. असे माझ्यासारखे आजचे वेबिनार 1000 लोकांसाठी ठीक आहे, पण तुमचं लेक्चर हे इंटरॅक्टिव्हच पाहिजे. कॅमेरा ऑन पाहिजे, कॅमेरा ऑन पाहिजे, आणि मुलाला बोलायला संधी द्यायला पाहिजे. बघा काय बदल होतो. नक्कीच आपण पुढच्या 2 वर्षांनी ह्याच्यावर बोलू की किती बदल झाला हे मला सांगा. तर आपल्याला हे आता करावं लागेल, त्याशिवाय पर्याय नाहीये. आणि हे कोरोनामुळे आपल्याला शिकवलंय. कोण सुद्धा माणूस ऑनलाईन लेक्चर घेत नव्हता, MCQ वापरत नव्हता, गुगल फॉर्म वापरत नव्हता, झूम वापरत नव्हता. आता सगळ्यांना ही संधी आलेली आहे. ही संधी आपल्याला घालवायची नाहीये. अनेक लोकांना कामं करायची नसतात, ते अशा पुंगळ्या सोडतात, चर्चा करतात, निगेटिव्ह बोलतात, रेजिस्टन्स दाखवतात. हेतू एकच ठेवायचा, मला थिंकिंग बेस्ड माणूस इथं तयार करायचा आहे. मी त्यासाठी सॅलरी घेतो. सॅलरीचं सोडून द्या, आज मला माझ्या भारतात नोकरी
मागणारे नको आहेत, नोकरी देणारे निर्माण करायला पाहिजेत. आणि नक्कीच हे केलं तर, कारण माझ्याकडे कपॅसिटी आहे. आज कुठलीही मोठी कंपनी घ्या, सगळा ब्रेन आणि सगळे हात इंडियाचे आहे, फक्त मालक फॉरेनर आहे, कंपनीचा मालक फॉरेनर आहे म्हणून ती कंपनी फॉरेनर होते, पण काम करणारा मी मनुष्य. जर आपण थोडं पुढे गेलो तर भारतात वातावरण खूप चांगले झालंय आणि सगळीच्या सगळी नवीन पिढी कारखानदारांची होईल, मग बहिष्कार घालायचा.